सोलापूर शहरातील रहदारीचे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून सदर रस्ते तातडीने डांबरीकरण करावेत सोरेगाव येथील मलनिस्तारण पाणी प्रश्न सोडवावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदान देण्याच्या मागणीसाठी माजी आमदार दिलीप माने हे महानगरपालिकेसमोर उपोषण करणार आहेत सोलापूर शहरातील आसरा चौक ते डीमार्ट पर्यंतचा रस्ता सात रस्ता ते महावीर चौक रस्ता महावीर चौक ते अशोक चौक शासकीय तंत्रनिकेतन ते मार्केट रस्ता छत्रपती शिवाजी चौक ते संभाजी महाराज पुतळा पर्यंतचा रस्ता तसेच सिद्धेश्वर प्रशाला ते सिद्धेश्वर कन्या प्रशाले रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे व रस्त्यासंदर्भात समक्ष भेटून चर्चा देखील केली मात्र आयुक्तांनी रस्ते डांबरीकरण विषयी कसलीही दखल घेतली नाही याशिवाय सोरेगाव येथील पाणी प्रश्न मार्गी काढावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत तातडीने मिळावी या मागणीसाठी माजी आमदार दिलीप माने हे बुधवार एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहेत तरी या आंदोलनात कार्यकर्ते शेतकरी नागरिक वाहनधारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे